मांडकी शिवारातील आणि नारेगाव कचरा डेपो म्हणून ओळख असलेल्या कचऱ्याच्या डोंगरापासून अवघ्या 100 फुटाच्या अंतरावर गोपाळपूर जिल्हा परिषदेची शाळा आहे. कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील विद्यार्थी सतत आजारी पडतात. शिवाय शाळेची पटसंख्या देखील ढासळली आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन शिक्षकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी. गोपाळपूरच्या प्राथमिक शाळेच्या समोर आपण आलेलो आहोत. हा मांडकी नारेगावचा जो कचरा डेपो आहे त्यापासून अवघ्या 50 ते 100 फुटाच्या अंतरावर ही शाळा आहे. आणि विशेष म्हणजे मध्यान्ह भोजनाची जी सुट्टी आहे त्या सुट्टीची ताब आलेलो आहोत. ही जी मुलं आहेत ती जेवण करत आहेत, मात्र ताटातल्या जे काही जेवण आहे त्याच्यावर माशाच तिथं जास्त आहेत. तुम्ही पाहू शकतात की माशाचे थवेच्या थवे बसलेले आहेत. आणि ह्या कचरा डेपोच्या पासून अवघ्या 50 ते 100 फूट अंतरावर ही शाळा आहे. म्हणजे ह्या शाळेतली जी काही चिमुकले आहेत त्यांच्या आरोग्याशी इथं राजरोजपणे खेळ चालू आहे, मात्र कुठल्याही प्रकारे याची दखल घेतली जात नाही. आपल्यासोबत इथल्या काही मुली आहेत, आपण त्यांना त्यांच्याशी बोलूया. दीदी, तुम्ही दररोज जेवण करता, ह्या माशाचा कसा त्रास होतो आहे? खूप माशा बसत्या, खूप माशा पडत्या, भाजीमध्ये हात सारखा हलवावा लागतो. इथं यांचे जे काही शब्द आहेत ह्याच्यापेक्षा इथली जे काही चित्र आहे हेच खूप काय सांगून जाते की इथं जे काही थवेच्या थवे बसलेले आहेत माशाचे, जेवणाच्या डब्याच्या बाजूला माशांचे थवे इथं आहेत. ही आणि ह्यामुळे ह्या मुलांच्या आरोग्याशी खेळ चालतो. दीदी, काय सांगशील तू की जेवण करताना तुम्ही कसा कसा त्रास होतोय तुम्हाला, शाळेला शिक्षकांना तुम्ही काय सांगताय? आम्हाला कचरपट्टीमुळे खूप त्रास होतो आणि आम्ही जेव्हा जेवण करतो तेव्हा आमच्या ताटात मासे येतात आणि आम्हाला त्या काढून तेव्हा जेवण करणं लागतं. आम्हाला सदाकदा हात चालूच ठेवणं लागतो. हे जे काय आहे, ही जी मुलं आहेत, कदाचित इथला जो काय त्रास होतोय तो त्यांना शब्दात मांडणं तितकंसं जमणार नाही, मात्र ही जी काय चित्र आहे ह्या चित्रावरून ह्याची कल्पना केलेली करू शकतो आपण की जेवणाला इथं 10 ते 15 ज्या मुली बसलेल्या आहेत ह्या ह्याच्यामध्ये ज्या काही माशा आहेत आणि ह्या ह्यामुळे यांना होणारा त्रास. आणि विशेष म्हणजे ह्या कचरा डेपोपासून जे अंतर आहे ते कमी असल्यामुळं तिथल्या दुर्गंधीवर बसलेल्या माशा या ठिकाणी येत आहेत आणि ह्यामुळे इथल्या मुलांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. डेपोचा काय त्रास होता, आजारी पडताय तुम्ही? हो, आता रोज उपस्थित राहत नाही आणि वर्गातले सर्व मुलं आजारी पडतात, त्यामुळे आमच्या शाळेत उपस्थित राहत नाही आणि कचरापुट्ट्यामुळे खूप धूळ होतं आणि आमच्या डोळ्यात जातात, काही मुलांचे डोळे सुद्धा खराब झालेले आहे. ह्या चित्राकडे कुठंतरी प्रशासनानं जबाबदार व्यक्ती ज्या आहेत त्यांनी बघणं गरजेचं आहे. ह्या कचरा डेपोमुळे शाळेला काय अडचणीला सामना करावा लागतोय, विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या अडचणी येतात ह्या इथल्या शिक्षकांकडून आपण जाणून घेऊया की त्यांना नेमकं दररोज काय होतं. मॅडम, ह्या जो काही कचरा डेपो आहे इथं आता असे माशांचे थवेच्या थवे पाहायला मिळत आहे, दररोज कुठल्या अडचणींना सामना करावा लागतो? रोजच असं आम्हाला उभं राहावं लागतं, मुलांचं सांगावं लागतं, अरे एका हाताने हाकल एका हाताने माशा हाकल, आणि मुलं अक्षरशः असं बाजूला करून करून खातात, ते आम्हाला बघवलं जात नाही आणि मुलांच्या आरोग्यावर तर अतिशय परिणाम झालेला आहे. कायम थोडं तापाची साथ आली की मुलं गैरहजर, 2 मुलं 3 मुलं कायम गैरहजर असतात आणि त्यांना आम्ही असंच बसवतो आणि त्यांच्या जेवणाची अतिशय काळजी, म्हणजे जेवण होईपर्यंत आम्ही उभंच असतो की कुठे माशी पडते का, काही होतं आहे का. पातळ भाज्या आम्हीसुद्धा आणत नाही जेवायला, आम्हीसुद्धा कोरडंच खातो कारण आम्हालाही डबे खाताना असंच माशी हाकलावे लागते. पटसंख्येवर जी काही शाळेची पटसंख्या याच्यावर कसा परिणाम झाला या सगळ्या गोष्टी? शाळा आधी गावात होती ना तर 100% उपस्थिती असायची, परंतु आता श्वसनाचे आजार वगैरे मुलांना होऊ लागलेले, कसं धूर सतत असतो, माशा असतात, त्यामुळे मुलांचं आरोग्य पण खूप खराब होऊ लागलेलं आहे, मग गैरहजेरीचं प्रमाणही त्यामुळे वाढतं. त्याचबरोबर डॉक्टरसुद्धा सांगतात की आरोग्य तपासणीसाठी वगैरे आलेले की हे धुरामुळे वगैरे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आहे, तर त्याची काळजी घेतली गेली पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटतं, पण आम्ही त्यासाठी पाठिंबा देतो की कचरापट्टी इथून हलली पाहिजे, म्हणजे मुलांचं आरोग्य सुरक्षित राहील, आमच्याही आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागलेला आहे, त्यामुळे आमचा सुद्धा याला पूर्ण पाठिंबा आहे की कचरापट्टी हल्ली पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. हो, मुलांना कचऱ्याचा जो त्रास होतो, बऱ्याच जणांना डोळ्याला इन्फेक्शन झालेलं आहे, आता सध्या पण आमच्या वर्गामध्ये 2-3 मुलं आहेत, घरी
ओम नाव आहे त्याचं, चौथीला आहे तो, आता सध्या घरी आहे. त्याला डोळ्याला इन्फेक्शनमुळे खूप त्रास झालेला आहे. आणि रोजही असा सकाळी हवा जर या बाजूला असली एवढा धूर असतो की मुलं फक्त वर्गातलेच एकमेकाला दिसतात, बाहेर काही दिसत नाही एवढा धूर असतो. हा आणि वास पण असतो, वासामुळे पण 50 फूट पण नाही आहे, कमी आहे, 50 फूटपेक्षाही कमी अंतर. हे शिक्षकांच्या जी काही अडचणी आहेत, जे काही समस्या आहेत त्या सांगतायत. आणखी आपल्यासोबत आहेत त्या म्हणजे मध्यान्ह भोजनासाठी ज्या मदतनीस म्हणून इथं काम करतात त्या मावशी आहेत. हे जे मुलांसाठीचं जेवण बनवलं जातं, ह्या दुर्गंधी असेल आणि ह्याचा काय नेमका परिणाम होतो आपण त्यांच्याकडून नाही करूया. तुम्ही मुलांसाठी जेवण बनवतायत, काय अडचणी काय? आम्हाला खूप माशांचा त्रास आहे आणि जेवणानं आम्ही जे वेळेस वाढ करतो ना तो खूप माशी अशा वारून वारून पाहावं लागते, वास खूप येतो आणि माशी असं वाढलेच जात नाही, इतक्या माशा पडत्या, वास खूप येतो. हा कापड लावून आम्ही खिचडी शिजितो. म्हणजे सरकारकडनं जे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जात असं ते सुद्धा त्यांना इथं नीटचं मिळत नाही आहे. 50 ते 100 फुटाच्या अंतरावर कचरा डेपो आहे आणि हा कचरा डेपो हटवण्याची नागरिकांची मागणी आहे. गावाचे प्रश्न आहेत, मात्र ही जी काही चिमुकली मुलं आहेत ह्या मुलांच्या आरोग्यासाठी कमीत कमी ह्या शाळेसाठी तरी हा कचरा डेपोचा प्रश्न तात्काळ सुटणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन बाशिस्त अप्पासाहेब शेळके, MC News, औरंगाबाद.